कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तो गली के मुर्गों के सर पे भी ताज होता है, लेकिन हुकूमत वो करता है जिसका दिलों में राज होता है. आपल्या सोबत आहे सक्षम सदन शेतकरी माननीय रावजी देशमुख. एकरी 50 क्विंटल असं कापसाचं विक्रमी उत्पादन घेणारे महाराष्ट्र राज्य पारितोषिकाचे मानकरी, आपलं पुन्हा एकदा लाईव्ह जोडल्यानिमित्त हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर मी मनीष सरांना विनंती करेल की त्यांनी शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांचे कापूस संदर्भात किंवा जमिनी संदर्भात किंवा दुसऱ्या कोणत्याही पिका संदर्भात जे पण प्रश्न असतील ते अमृतराव यांना विचारावे. प्लीज ओव्हर टू यू मनीष सर. खूप आभार समर्थ अमृतरावजी देशमुख. तुम्ही महाराष्ट्रामध्ये यवतमाळमध्ये तर फक्त म्हणाल की सिर्फ नामी काफी है आणि कॉटन गुरु अमृत पॅटर्नचे खूप सारे प्रदर्शन शेत आपले झाले आणि आम्ही आमचा प्रेझेंटेशनमध्ये पण याचा उल्लेख केला होता. तर आता अमृतरावजी प्रत्यक्ष हजर आहेत आमच्या कार्यक्रममध्ये. ते कंटिन्युअसली जोडलेले आहेत कॉटन गुरु संगती खूप सारे वर्षाने, खूप सारे शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. अमृतरावजी खूप खूप आभार आज येण्यासाठी. तुमचाच क्षेत्राचे एफपीओ आपल्या संगती जोडलेले आहेत, शेंबलेश्वर एफपीओ आणि महागाव तालुका एफपीओ. तर एक चना करतो जास्त आणि एक मध्ये कापूस होते तुमच्या क्षेत्राचे एफपीओ आहे. तर दोघांसाठी काय आपल्याला म्हणायचं आहे की चणा आणि ऊस जे करताय त्याच्यासाठी बेस्ट कोणता उपाय आहे आणि त्यावर आपण कापसावर येऊ 50 क्विंटल कसा घ्यायचा ते. पहिले चना आणि ऊस साठी आपला काय विशेष टिप्पणी अमृतरावजी? नमस्कार. ते महागाव मधून कुठले आहेत? महागाव अशोक जी तळडा मोदी मोदी गाव नाही मोदी 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 का? हा तुम्हाला तर ओळखतो मी म्हणा. तर मनीष भाऊ मोदी, हा आजच्या कार्यक्रमातून एवढा आनंद झाला मला की समजा जसं की आता एक कॉटन गुरु आणि अमृत पॅटर्न प्रदर्शन शेत म्हणतो ना आपण, हो, आणि आता तुम्हाला एक फार मोठी कल्पना आहे समजा की आपल्या या पद्धतीत अमृत पॅटर्न मध्ये आणि तुम्ही पण संगतीला. तर आपण जे काय या कापसाचे जे उत्पन्न होते, एक तर उत्पन्न 1.5 पटच्या वर वाढवून ते उत्पन्न बी वाढते आणि याच्यात जे होणार याला सूर्यप्रकाश मोकळ्या भरपूर भेटून समजा 11 महिने कापूस चालते त्याचं पाणी एकही गळत नसल्यामुळे काय होते की कापसाची क्वालिटी फार चांगली येते. आणि यावर्षी मी काय केलं की यावर्षी आपल्या या प्रदर्शन प्लॉट मध्ये सर्वात जास्त जर शिफारस केली असेल, सर्वात जास्त जर शेतकऱ्याला मी सांगितलं असेल तर मोठ्या पोंडाच्या व्हेरायट्या सांगितल्या. आता याचं काय 8 ग्रॅम 7-8 ग्रॅम पहिला ऑलरेडीच आहे. आता यावर्षी काय होईल की तर 1.5 पट बोटाचं वजन साईज वाढणार, त्याच्या सरकी पण चांगली राहणार आणि बोंड पण वाढणार, ते 10 ग्रॅमच्या परत जास्त वर जाणार. आणि म्हणून आता या आपण जे आपण हे जे कार्य करायलो कामं करायलो समजा या शेतकऱ्याला एक तर उत्पन्न वाढत आणि त्याच्या माध्यमातून जर आपल्याला त्या पद्धतीचे जर त्या क्वालिटीच्या पद्धतीचे जर तुमच्या माध्यमातून तर त्याला भाव जर भेटले समजा तर या शेतकऱ्याचा एक विक्रम होणार आहे की नाही. आणि म्हणून आपण असं जर होत असेल त्यांना आपण आपले जे काही शेतकरी आहेत आज समजा 4 राज्यामध्ये शेतकरी आहेत तुटले गेले आपल्याला 4 राज्यामध्ये आपल्या पद्धतीने कापूस पण होत आहे. आणि मग या लोकांना आपण या एमपीओच्या माध्यमातून म्हणा नंतर तुमच्या आपल्या तुमच्या माध्यमातून म्हणा तर त्याला जर 2 पैसे जर भेटले अधिक तर ते आणखी चांगलं होईल. दुसरी गोष्ट आता आपण काय करायचं की आता हे तुम्ही करू शकता कारण तुम्ही म्हणजे व्यापाऱ्याकडून बी आहात आणि शेतकरी आपण तेवढेच समजा मदत मदतले आहे तुम्ही. तर आपण सरकार पण आपल्या संगती आहे, सीसीआय संगती पण आम्ही जोडलेलो आहोत. आणि कसं होते की आता पहिल्यांदा आपण दोघच होतो ना, आता हजारो वाद झाले, आता लोक सर्व भरपूर झालेत ना. तर म्हणून काय झालं की आता एमपीओ हे जे काही संस्था आता नंतर आपण काय करू यावर्षी समजा की एखादा आता तुम्ही आता उद्यालाच एखाद्या ज्या भागात कापूस जास्त आहे किंवा त्या भागात आपल्या पद्धतीत लावगड आहे त्यामध्ये आपण काय करू की त्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊ 2-3-4 वेळ समजा. शेतकऱ्याला काही नाही, एकदा जर शेतकऱ्याला माल दिसला कापूस जास्त दिसला पैसा भरपूर यायला तर हजारो शेतकरी
या पद्धतीने होऊ शकते. आणि म्हणून आता हे आपल्याला सर्व जुटलेलं आहे. मी मागच्याच कार्यक्रमात सांगितलं तुम्हाला की आपण ज्यावेळेस या पद्धतीत कापूस घेतला, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं, त्याला मार्केट भेटून द्यायला तुम्ही भाव वाढला, नंतर खताचे पण तुमच्यामुळे जुटलेले गेले आहेत की त्याला खत पण स्वस्त भेटणार. आपण औषधीचे एमपीओ यांच्या माध्यमातून औषधी बोलू, खत बोलू, जेवढे काय दुकानदाराला आपल्याला जे करायचे आहे समजा बोलवायचं आहे ते यांच्या माध्यमातून आपण जे सांगितलं ते पण बोलवतील, है की नाही. आता यावर्षी चण्याचं आहे पण तुम्हाला मी मागे सांगितलं की यावर्षी चण्यावर पण एक तांबरा नावाचा रोग येणार आहे, यावर्षी चण्याचे उत्पन्न खूप घटणार. तर आता किंवा कापूसाची आता पुढे आता एका दीड महिन्यात बोंडाळी पण सुरू येणार, बोनसड येणार आहे. आणि या एमपीओ ने आपल्याला पाठीशी राहावे समजा, यांचे जे ग्रुप आहेत हे फार आपल्यासाठी खूप छान आहेत समजा. आणि याच्यातच जागरूक शेतकरी आहेत, है की नाही. जर आपल्याला आता या रोगाबद्दल गव्हर्नमेंटला भांडायचं आहे, कृषी शास्त्रज्ञाला जर भांडायचं असं समजा, तर आता आपल्याला जो जे आपण काय आज सक्षम झालेलो आपल्या मागे पाठीशी एवढे लोक आहेत समजा, निश्चितच आपण शेतकऱ्यांचा फायदा होईल समजा याच्यामधून. आणि म्हणून या एमपीओ आपल्या या पद्धतीत समजा यांच्याकडे आपल्याला एक पाठबळ भेटेल आणि यांच्या थ्रूच आपल्याला सर्व कार्य करायचं, खतापासून औषधीपासून विकण्यापर्यंत. हो हो, कारण की मेन तेच आहे, एक आहे उत्पन्न वाढून घेणे, गुणवत्ता बनवून देणे आणि माल विकून देणे, हे तिघांचा जर संयम झाला तर शेतकरी कुठेही महाग पडणार नाही. बरोबर. आणि 100% आपल्या पद्धतीत गुणवत्ता वाढणारच आहे. बरोबर आहे, वाढणार आहे उत्पन्न पण वाढणार आणि गुणवत्ता पण वाढणार. तर इथे 8 ते 10 ग्राम जे बॉलचं साईज अमृतराव जे म्हणत होते, महाराष्ट्रामध्ये सरेराज साईज 4 ते 5 ग्राम आहे, हे आपल्याला जाणीव असले पाहिजे. उत्पन्न महाराष्ट्राचा कोरडवाहू मध्ये 6-7 क्विंटल प्रति एकर आणि बागायतीमध्ये 12 क्विंटलचा ऍव्हरेज आहे महाराष्ट्रामध्ये. इथे 35, 40, 50 क्विंटलची आपण गोष्ट करतो, म्हणजे जागा तुम्ही फक्त 33% ठेवा. आपलं जर 4 एकर असेल तर तुम्ही 2 एकर मध्ये करू शकता, ते तुमचे 10 एकर तुम्ही 6 एकर आम्हाला द्या. हे जे कार्यक्रम घेतलेले आहे तुम्ही एकदम आहे निवेळेला चांगल्या वेळेस घेतला, म्हणजे आज पिक एकदम बाळसापटी आहे. आणि म्हणून आपण यांच्या सोबत राहून समजा की यावेळेस कोणते रोग आले, तर आता सोयाबीनवर कोणालाही माहित नाही, कोणी शेतकऱ्याला कोणी ते पाणी चिरून पाहत नाही, पण मोठ्या प्रमाणात स्टेप आणि चक्रभुंगा खूप मोठ्या प्रमाणात आहे. असंच जर चाललं तर 2 क्विंटलच्या उत्पन्न होणार नाही. आणि म्हणून आपल्या या माध्यमातून आपण त्यांना जसं काही काही ज्याचं शेतकरी असं आपण एखादा आणखीन एक कार्यक्रम थेट शेतामध्ये, है की नाही, तर त्याला मग सोयाबीनवर येणारे कोणते रोग आहेत, कापसावर नवीन नवीन येणारे कोणते रोग आहेत, निसर्गासोबत आपल्याला चालावं लागते, त्या निसर्गासोबत कसं चालायचं, हे जर अशा जर गोष्टी जर शेतकऱ्याला समजून आल्या तर खूपच प्रगती होईल शेतकऱ्याची आपल्या माध्यमातून. खरे गोष्ट, आणि हे समजणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. याला नाही समजून आपलं नुकसान होणार आहे म्हणून समजायचं आहे तर आपण आपला व्हिडिओ नाही. आणि आपल्याला आम्ही एफपीओचा डायरेक्टरला पण विनंती करतो, आपल्या शेतामध्ये काही पण तुम्हाला अचूक दिसला नवीन, तुम्ही चांगला केला तरी पण आम्हाला व्हिडिओ पाठवा. तुम्हाला काय नवीन रोग दिसला, तुम्हाला नाही कळते तसं काय दिसले तरी आम्हाला फोटो आणि व्हिडिओ पाठवा, तर आम्ही तुम्हाला इमिडिएट अमृतरावजीचा इतका त्यांचा अनुभव आहे शेतामध्ये, इतके प्रयोग त्यांनी केलेले आहे, इमिडिएटली त्याचं सोल्युशन तुम्हाला कॉटन गुरु अमृत पॅटर्न हेल्पलाईनवर आपल्याला मिळून जाणार. आणि लगेच ते सोल्युशन झाला पाहिजे, तुम्ही वेळ घालवला तर खर्च पण होणार आणि नुकसान पण होणार आहे. म्हणजे अगोदर चौकशी करा, शेतामध्ये तुम्ही बघा काय पण नवीन दिसते, खरं खोटं जे दिसते तुम्ही आम्हाला कळवा. आणि अमृत रावजीचा तुम्ही एक मिनिट, आता आपण म्हणत होतो की नाही ते त्या सोयाबीन बुरशी आली, सोयाबीन निघणं झालं, याचे कारण खूप आता काढून निघलं नाही. पण आपण एमपीओ द्वारा समजा आपण यावर्षी त्यांना शिकू, आपण समजा की बियाणं तयार कसं करायचं, त्याला कोण्या पद्धतीने साठवण करायची, त्याची गुणवत्ता कशी वाढवायची आणि जर्मेशन कसं वाढवायचं. यावर्षी काय झालं की बळजातून भरल्यासारख्या त्याची साठवण बरोबर झाली नसल्यामुळे काही झालं की नाही, ते जर्मेशन करण्याची त्या बियाणं ताकदच नव्हती, जे खोल बियाणे गेले ते निघलीच नाहीत, पण इथे पण आपण एमपीओच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना या सोयाबीनचं पण आपण बियाणं देऊ. बरोबर आहे. हा तर हो नक्की, बियाण्याचा प्रोडक्शन कसा करायचा खूपच महत्वाचा भाग आहे, ते आपण पुढच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये घेऊ शेतकऱ्यांसाठी. हा समर्थ तर अमृतराव यांना कापसासोबत सोयाबीनची सुद्धा पारख येत, आपण नक्कीच सोयाबीन शेतकऱ्यांशी लाईव्ह जोडल्या गेलेल्या शेतकऱ्यांना एक विनंती आहे
की आपण कॉटन गुरुच्या ईमेल आयडीवर किंवा मनीष टागा सरांना किंवा अमृतरावजी देशमुख किंवा मला आपल्या शेतात सध्या जो पण रोग आलाय, जो पण किडी आली आहे किंवा काहीही तुम्हाला डिफिशियन्सी म्हणजे कमतरता सिम्पटम दिसले तर फोटो काढून पाठवा. नेक्स्ट चर्चा सत्रामध्ये तो फोटो दाखवून नक्कीच त्याच्यावर काही ना काही उपाय सांगितला जाईल एवढी विनंती करतो.